friend. Have a nice day. Today we have seen decimal fraction. Last two period we saw fraction, improper fraction, proper fraction and mixed number. Today we use saw decimal fraction. ज्याला मराठीमध्ये दशांश अपूर्णांक असं म्हणतात. जस्ट रिकॉल ऑफ द मेजरमेंट. 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. हाफ के जी इज इक्वल टू 500 ग्रॅम. हाफ के जी अर्धा किलो 500 ग्रॅम. 3/4 kg ज्याला आपण पाऊंड म्हणतो, 3/4 kg इक्वल टू 750 ग्रॅम. अँड 1/4 kg इज इक्वल टू 250 ग्रॅम. 3/4 इज हाफ अँड क्वार्टर, हाफ अँड क्वार्टर. सो 500 and 250 इज इक्वल टू 750 ग्रॅम. सो लेट्स सो रेशमा ब्रॉट सम व्हेजिटेबल 3/4 kg ऑफ पोटॅटो. 3/4 kg मीन्स 750 ग्रॅम पोटॅटो. 1 kg ओनियन मीन्स 1000 ग्रॅम ओनियन. हाफ किलो कॅबेज, हाफ किलो मीन्स हाफ के जी 500 ग्रॅम. 1/4 kg टोमॅटो, 1/4 kg 250 ग्रॅम. अँड 1.5 kg ब्रिंजल. 1 kg 1000 ग्रॅम अँड हाफ के जी 500 ग्रॅम. 1500 ग्रॅम के जी, 1500 ग्रॅम के जी. हाऊ मच व्हेजिटेबल ब्रॉट बाय रेशमा, सम ऑफ ऑल व्हेजिटेबल 750 अँड 1000 750. 500 2250 250 ॲड केलं 2500 ग्रॅम. अँड 1500 ग्रॅम प्लस 2500 ग्रॅम इज इक्वल टू 4000 ग्रॅम. मीन्स शिल्पा बॉट 4000 ग्रॅम व्हेजिटेबल फ्रॉम द मार्केट. शिल्पा बॉट टोटल वेट ऑफ व्हेजिटेबल 4000 ग्रॅम. सम ऑफ ऑल व्हेजिटेबल्स इन डेसिमल यू राईट 750 ग्रॅम, राईट इन द डेसिमल 0.750 kg. 1 kg 1.00 kg. 500 kg 0.500 kg. 250 ग्रॅम 0.250 kg. अँड 1500 ग्रॅम 1.500 kg. दिस इज राईट इन युअर इन अ डेसिमल फ्रॅक्शन. पॉईंट मीन्स डेसिमल फ्रॅक्शन. सो सम ऑफ दिस ऑल दिस व्हेजिटेबल 5 + 5 = 10 + 7 = 17 + 3 = 20 1 and 1 = 4 and decimal means 4 kg. 4.00 kg means 4 kg. आफ्टर डेसिमल नो व्हॅल्यू ऑफ 0. डेसिमल नंतर शून्याला कोणतीही किंमत नसते. 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम मीन्स 4000 ग्रॅम. 4000 ग्रॅम डिवायडेड बाय 1000 इज इक्वल टू हाऊ मेनी 0/1 3. तर 3 digit 4000 जसं आहे तसं लिहा. तर किती शून्य एकावरती 3, मग 3 decimal 1 2 3 3 मीन्स 4.00 मीन्स 4 kg. 4 kg 4 इज इक्वल टू 4.0 इक्वल टू 4.00 इज इक्वल टू 4.00. म्हणजे डेसिमल नंतर आपण किती शून्य दिली तर त्याला किंमत राहत नाही. 4 = 4.0 इज इक्वल टू 4.00 इज इक्वल टू 4.000. आता आपण आता प्लेस व्हॅल्यू ऑफ डेसिमल फ्रॅक्शन पाहू. सपोज 256.308 असं नाही कधी म्हणायचं. 256.308 डेसिमल नंतर एक एक अंक वाचायचा. 308 256.308
So write the value of each place. 6 is unit, 5 is a tens, and 2 is a hundred. आपल्याला माहित आहे युनिट टेन्स आणि हंड्रेड आफ्टर बिफोर डेसिमल. मग आफ्टर डेसिमल काय म्हणायचं? थ्री इज अ फर्स्ट डेसिमल, थ्री इज अ फर्स्ट डेसिमल, सो इज अ टेन्थ. फर्स्ट डेसिमल टेन, सेकंड डेसिमल हंड्रेड, थर्ड डेसिमल थाउजंड्स. जसं एकक दशकशतक म्हणतो तसं टेन्थ म्हणजे दशांश, हंड्रेड म्हणजे शतांश, आणि थाउजंड म्हणजे सहस्रांश. म्हणजे बिफोर डेसिमल युनिट टेन्स हंड्रेड, आणि आफ्टर डेसिमल टेन्थ हंड्रेड अँड थाउजंड्स. अंडरस्टूड? मग हंड्रेडची व्हॅल्यू किती असते? हंड्रेड. टेनची व्हॅल्यू टेन, आणि युनिटची व्हॅल्यू असते वन. म्हणजे हंड्रेड व्हॅल्यू वन, वन टेन्स वन, वन युनिटची किंमत वन असते. तसे टे वन टेनची किंमत किती असते? टेन, पण तो असतो डिनॉमिनेटरमध्ये, वन अपॉन टेन. हंड्रेडची वन अपॉन हंड्रेड, अँड थाउजंडची वन अपॉन थाउजंड. म्हणजे आफ्टर डेसिमल ते डिनॉमिनेटरमध्ये असतात. वन हंड्रेडची व्हॅल्यू वन हंड्रेड, वन टेनची टेन, वन युनिटची वन, टेनची वन अपॉन टेन, हंड्रेडची वन अपॉन हंड्रेड, अँड थाउजंडची वन अपॉन थाउजंड. सो आपण काय करू आता? प्रत्येक डिजिट त्या त्या प्लेसला लिहू. टू हंड्रेड, फाईव्ह टेन, सिक्स युनिट, थ्री टेन्थ, झिरो हंड्रेड, झिरो हंड्रेड, अँड एटीन थाउजंड्स. फाईंड आउट द व्हॅल्यू ऑफ इच नंबर, फाईंड आउट द व्हॅल्यू ऑफ इच नंबर, त्याला आपण प्लेस व्हॅल्यू म्हणतो. आपण टू इंटू हंड्रेड, हंड्रेड असल्यामुळे टू इंटू हंड्रेड, टू हंड्रेड म्हणजे टूची व्हॅल्यू आली टू हंड्रेड. फाईव्ह इन टेन्स प्लेस, फाईव्ह मल्टिपल बाय टेन मीन्स फिफ्टी, फाईव्ह टेनची आली फिफ्टी. सिक्स इन अ युनिट, सिक्स मल्टिपल बाय वन, सिक्स मल्टिपल बाय वन सिक्स, सिक्स युनिटची व्हॅल्यू आली सिक्स. आता थ्री इन अ टेन प्लेस, थ्री मल्टिपल बाय वन अपॉन टेन, थ्री मल्टिपल बाय वन थ्री, अँड डिनॉमिनेटर टेन. थ्री मल्टिपल बाय वन अपॉन टेन इज इक्वल टू थ्री अपॉन टेन. न्यूमरेटर मल्टिपल बाय न्यूमरेटर, डिनॉमिनेटर मल्टिपल बाय डिनॉमिनेटर. झिरोची व्हॅल्यू झिरो मल्टिपल बाय वन अपॉन हंड्रेड, झिरो मल्टिपल बाय वन झिरो अँड हंड्रेड. न्यूमरेटर हंड्रेड झिरो आहे म्हणजेच व्हॅल्यू झिरो. आणि एट तीन थाउजंड प्लेस, तो एट मल्टिपल बाय वन अपॉन थाउजंड, एट मल्टिपल बाय वन एट, अँड थाउजंड इज डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर इज सेम. सो दिस इज अ प्लेस व्हॅल्यू ऑफ दिस नंबर, प्लेस व्हॅल्यू ऑफ दिस नंबर. इन इन टेन्थ थ्री अपॉन टेन, हाऊ मच झिरो ऑन द वन, वन मीन्स आफ्टर डिनॉमिनेटर वन प्लेस. एकावर किती शून्य आहेत तेवढे आफ्टर डेसिमल पॉईंट द्यायचे, डिनॉम न्युमरेटर लिहायचे. झिरो आहे त्यामुळे झिरो एट्थ, वनवर किती झिरो आहेत तीन, म्हणजे आपल्याला आफ्टर डिनॉमिनेट डेसिमल किती डिजिट पाहिजेत थ्री, आफ्टर डेसिमल किती डिजिट पाहिजेत थ्री. आपल्याकडे फक्त एट वन आहे, मग अगोदर शून्य दोन द्यायचे. पॉईंट झिरो पॉईंट झिरो झिरो एट, झिरो पॉईंट झिरो झिरो एट असं त्याचं वाचन करायचं असतं. लक्षात आलं? पॉईंट झिरो पॉईंट थ्री, पॉईंट थ्री, झिरो पॉईंट थ्री किंवा झिरो झिरो पॉईंट झिरो झिरो एट, झिरो पॉईंट झिरो झिरो एट. म्हणजे आठ जरी असलं तर ते एटच्या अगोदर शून्य असल्यामुळे झिरो झिरो एट म्हणायचं. आता हे पहा, इथं घेतलेलं आहे मी पॉईंट झिरो थ्री, पॉईंट झिरो थ्री, आणि लक्षात थ्री नाही नुसतं, पॉईंट झिरो थ्रीच्या अगोदर झिरो म्हणून पॉईंट झिरो थ्री. आता पहा टू पॉईंट फाईव्ह लिहिलं मी, काय लिहिलं? टू पॉईंट फाईव्ह. आता आफ्टर डेसिमल नंबर संपल्यानंतर आपण कितीही झिरो दिले तर त्याची किंमत बदलत नाही. टू पॉईंट फिफ्टी, म्हणजे टू पॉईंट फाईव्ह इज इक्वल टू टू पॉईंट फाईव्ह झिरो, टू पॉईंट फाईव्ह झिरो इज इक्वल टू पॉईंट फाईव्ह झिरो झिरो, त्याची किंमत बदलत नाही. किती झिरो द्या तुम्ही पुढं, किंमत बदलत नाही. म्हणजे आफ्टर डेसिमल नंबर नंतर आपण किती शून्य वाढवली तर त्याची किंमत बदलत नाही. म्हणजे टू पॉईंट फाईव्ह इज इक्वल टू टू पॉईंट फाईव्ह झिरो, इज इक्वल टू टू पॉईंट फाईव्ह झिरो झिरो. अंडरस्टूड?